नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्याकरिता एक छान अशी स्टोरी घेऊन आलो आहे. ही स्टोरी वाचून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. मित्रांनो, या स्टोरीचे लेखक मात्र अज्ञात. ज्यांनी कोणी स्टोरी लिहिली आहे त्यांना या स्टोरीचे सारे श्रेय जाते. त्यांचं बिनसलच होत गेले काही दिवस. तो काहीही बोलला तरी ते त्याचा वेगळा अर्थ काढायची. तो बोलला तरी भांडण, गप्प राहिला तरी भांडण. ते भांडण मिटवायचं म्हणून तो तिला सिनेमाला घेऊन गेला. पण ती गप्पच होती, शांत होती, काहीच बोलायला तयार नव्हती. तिचा चेहरा सांगत होता की तिचा निर्णय झालेला होता. ते घरी परतत होते, तो गाडी चालवत होता. शेवटी न राहून ती त्याला म्हणालीच, मला वाटतं की असं रेटण्यात आणि एकमेकांना छळण्यात काहीच अर्थ नाही. मला वाटतं आपण आपापल्या वेगळ्या वाट्यांनी जाऊ. मी तरी तसा निर्णय घेतलाय, यापुढे आपण न भेटणेच योग्य. ते ऐकून त्याला धक्काच बसला. त्याने गाडी स्लो करत रस्त्याच्या एका बाजूला नेऊन थांबवली. त्याचे डोळे पाण्याने डबडबले. त्यानं खिशात चाचपून पाहिलं. एक कागदाचं चिटोर तिच्या हातात देत डोळे पुसले आणि ती चिठ्ठी उघडून वाचणार तेवढ्यात समोरून एक भरधाव गाडी आली. थेट त्यांच्या गाडीवरच येऊन आदळली. त्या अपघातात तो जागीच ठार झाला आणि तिला मात्र किरकोळ जखम झाली. हातात ते चिटोर तसंच होतं. ते एकदम उघडून तिनं पाहिलं तर त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं, तुझ्या विना कल्पनेतही जगणे अशक्य आहे. तू सोडून गेलीस तर त्या क्षणी मी मरेन. तो खरंच त्या क्षणी मेला होता. प्रेम असंही असतं, जे मागू ते देऊन मोकळं होतं. मागायचं काय, मरण की जगणं, हे प्रेम करणाऱ्यांनाच ठरवावं लागतं.